भी काढल्या गेलेले माझ्याकडनं, हिला सर्व दिले गेलेले. आता म्हणजे हिचा जो स्पॉट जो आपल्याला रिकामा दिसतो ना, त्या ठिकाणी आपल्याला व्हाईट कलरचं आपल्याला पावडर घ्यायचं आहे आणि ते लावायचं आहे. पावडर लावण्यामध्ये काही कंजूसी नका करा, कारण की कसं मग मुलींचा बाकीचा मेकअप खराब नको व्हायला. त्यामुळे आणि खूप सांभाळून लावा. जिथं तिचेवाले हे स्ट्रोक लागलेले आहे ना, जसं लायनरचा स्ट्रोक वगैरे, तर तिथं ना लावता. जी जागा आपली रिकामी, जसं हे डोळ्याचा खालचं आउटर कॉर्नर, हे आउटर कॉर्नरजवळ लावा. त्यानंतर ही इथं नोजजवळ, नोजच्या इथं थोडं जास्त लावायचं, कारण की हा ब्लॅक पोर्शन असतो त्यामुळे हा उठून दिसतो. आपल्याला तिच्या चिक्समध्ये घुसायचं नाही आहे, नाही तर तिचे चिक्स हे कमी होऊन जाईल. असा मेकअप हा रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. बेटा खाली बघ जरा, हिचा आय मेकअप बघा, त्यानंतर हिचावाला चिक्स बघा, लीफ हे सर्व व्यवस्थित कवर झालेलं आहे. ओके, एक बी ब्लॅक स्पॉट वगैरे दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकता काजळ आणि लायनरपासून किती सुंदर दिसतंय. आता हिला हिचा चेहरा चमकायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी काहीतरी करायला लागेल ना, तर आता आपण त्याच्यासाठी हिला मस्तपैकी एक ब्लशर लावू एकदम सुंदर कलरचं. सो मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे माझं मेकअप पॅलेट परत, आणि त्याच्यामध्ये मी हिला लावणार आहे ब्लशर. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे पिंक कलर. हे बघा, हा पिंक कलर घेतला आहे, बेबी पिंक कलर आहे तिच्या लिपस्टिकसारखा. हे बघा असं काल, आणि तिला असं चिक्स करायला लावायचे, म्हणजे हे चिक्स तिचे उठून दिसतात. मी त्या चिक्सपासून लाईन घ्यायची. अजून कर बेटा थोडं. बघा हे तिचीवाली लाईनिंग दिसते. आता हिचे चिक्स खूप छान दिसत आहे, पण ते अजून उठून दिसायला पाहिजे म्हणून त्याच्याखाली आपण एक डार्क शेड घेऊ. तो घेऊ म्हणजे आता आपण बेबी पिंक कलर यूज केलेला आहे, तर त्याच्याखाली आपण आता गोल्डन कलर यूज करणार आहे. हा वाला येल्लो टाईप गोल्डन कलर आहे माझ्याकडे. परत कर